नमस्कार, आजच्या ठळक बातम्या। सांगली महापालिकेत संत गाडगेबाबा यांना अभिवादन। अरविंद सोशल फाउंडेशन जाणीव कर्तव्याच्या माध्यमातून माजलगाव पात्रुळ येथील स्मशानभूमीची स्वच्छता करून कामास सुरुवात। शासनाकडून मोफत दिली जाणारी डाळ योजनापात्र लाभार्थ्यांनी सरकारी धान्य दुकानाकडून प्राप्त करून घ्यावी, जत तहसीलदार सचिन पाटील। पाहूयात सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे। सांगली महापालिकेत संत गाडगेबाबा यांना अभिवादन। सांगली मिरज पोपट शहर महानगरपालिका मुख्यालयात संपूर्ण जगाला स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांना पुण्यतिथी दिनी अभिवादन करण्यात आले। यावेळी महापालिकेचे सहायक आयुक्त सहदेव कावडे, SS खरात, नगरसेविका भारती दिगडे, प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे, सांगली परीट समाजाचे प्रतिनिधी बन्सीलाल कदम, विलास गायकवाड, दत्तात्रय बने, गोपाळ पवार, माधव साळुंके, सागर देवरुखकर, चंदू पवार, स्मिता पवार, लता साळुंके, उमर जमादार यांच्यासह मनपा कार्यकर्त्यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला अभिवादन केले। अरविंद सोशल फाउंडेशन जाणीव कर्तव्याच्या माध्यमातून माजलगाव पात्रुळ येथील स्मशानभूमीची स्वच्छता करून कामास सुरुवात। माजलगाव तालुक्यातील पात्रुळ येथे दिनांक 20 रविवार रोजी सकाळी ठीक 10 वाजता संस्थापक अध्यक्ष अभिजित शिंदे पत्रकार सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून समाज उपयोगी उपक्रमास बीड जिल्हाध्यक्ष वैजनाथ डहाळे यांनी तालुका माजलगाव पात्रुळ येथील स्मशानभूमीची स्वच्छता करून कामास सुरुवात केली। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबवावा अशी विनंती देखील अरविंद सोशल फाउंडेशन जाणीव कर्तव्याच्या माध्यमातून करण्यात आली। यावेळी शंभू आलनझेंडे, चंदू आलनझेंडे, सुभाष मस्के, परमेश्वर तांबे, लक्ष्मण लांडगे, शिवाजी आलनझेंडे, ऋषिकेश आलनझेंडे, विठ्ठल गवळी, संजय तांबे, नारायण आलनझेंडे, माणिक तांबे, विष्णू तांबे, बालाजी तांबे, प्रेम आलनझेंडे, कंटाळू तांबे, भगवान तांबे व सर्व विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। अशी माहिती शेतकरी मराठीचे माजलगाव पात्रुळ प्रतिनिधी वैजनाथ डहाळे यांनी दिली। शासनाकडून मोफत दिली जाणारी डाळ योजनापात्र लाभार्थ्यांनी सरकारी धान्य दुकानाकडून प्राप्त करून घ्यावी, जत तहसीलदार सचिन पाटील। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात योजनापात्र लाभार्थ्यांना शासनाकडून माहे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 2020 करिता मंजूर करण्यात आलेली मोफत हरभरा डाळ तालुक्यातील गावचे सर्व दुकानदारांना तालुका शासकीय गोदामाकडून पोहोच करण्यात आली आहे। तरी तालुक्यातील अन्न सुरक्षा व अंत्योदय योजनापात्र लाभार्थ्यांनी प्रति महिना प्रतिकारधारक 1 किलो या प्रमाणात देय असणारी हरभरा डाळ आपल्या गावचे सरकारी धान्य दुकानाकडून तात्काळ प्राप्त करून घ्यावी। दिनांक 24 डिसेंबर 2020 या अंतिम वितरण मुदतीनंतर कोणत्याही योजनापात्र लाभार्थ्यांना मोफतच्या हरभरा डाळीचे वितरण होऊ शकणार नाही, याची तालुक्यातील योजनापात्र लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन जत तहसीलदार श्री सचिन पाटील यांनी केले आहे। अशी माहिती शेतकरी मराठीचे जत तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल। शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल।